मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार आणि कवी प्रवीण बांदेकर यांना साहित्य विश्वातला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीला मराठी भाषेतल्या साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली नवी दिल्लीतील दिल कमानी सभागृहात अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दरम्यान प्रमोद मुजुमदार यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा या कादंबरीच्या अनुवादासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय अजय उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी दोन हजार सोळामध्ये प्रकाशित झालेली आहे मुंबईचं शब्द पब्लिकेशन या प्रकाशनाने ती प्रसिद्ध केलेली आहे आणि या कादंबरीसाठी मला हा राष्ट्रीय स्वरूपाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार यंदा जाहीर झालेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की अशा प्रकारचा पुरस्कार माझ्या आधी काही मोजक्याच कोकणातल्या लेखकांना जरी मिळालेला ले असला तरीसुद्धा कोकणामध्ये राहून इथल्या प्रश्नांवर किंवा इथल्या भूमिपुत्रांच्या अनुषंगाने इथल्या वास्तवा इथल्या समाजवास्तवावर लेखन करणारा अशा अर्थाने म्हटलं तर मी पहिलाच लेखक आहे आणि म्हणून याचाही खूप मला आनंद होतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट